नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खरोखरच खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ आज घेऊन आले आहे. केस गळतीवरती घरगुती 15 रामबाण उपाय मी आज घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1, केस हे कॅरेटिन नावाच्या प्रथिनेपासून बनलेले असतात, त्यामुळे त्यांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. निरोगी केसांसाठी जीवनसत्व आणि खनिजांचा योग्य डोस घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे घेत नसाल तर केस गळू शकतात. नंबर 2, नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्याही दूर होते. नंबर 3, केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होण्यास मदत होते. नंबर 4, केसांच्या केस गळतीवर उपाय म्हणून 2 चमचे आवळा, रिठा, शिकाकाई, मेथी, त्रिफळा, चूर्ण आणि ब्राह्मणी पावडर हे घेऊन त्यात 2 अंडी टाकावी व पेस्ट एकत्र तयार करावी. हा पॅक केसांवर 30 ते 40 मिनिटे ठेवावा. हा तुम्हाला लगेच फरक जाणवेल. नंबर 5, केस गळतीच्या उपचारासाठी मेथी हा अतिशय उपयुक्त असते. 1 कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी भिजलेली मेथी वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि तयार पेस्ट केसांना 40 मिनिटे लावा व केस 40 मिनिटांनी केस धुवा. महिन्यातून 1 हा उपाय केल्याने केसांना खूप छान फरक पडतो. नंबर 6, कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. कांद्याचा रस स्काल्पवर लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवून टाका. केस गळण्याची समस्या दूर होते. नंबर 7, ॲलोवेरा जेल लावल्यास केस गळती थांबू शकते. ॲलोवेरा जेल थेट स्काल्पवर लावून काही तास ठेवून नंतर कोमट पाण्याने केस धुवा. धुवून टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्यास नक्कीच फरक जाणवेल. नंबर 8, आवळा आणि रिठा काही लोखंडाच्या कढईत भिजत घाला. 2 दिवसांनी ते काढून वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर 4 तासाने धुवून काढा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. नंबर 9, केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याची पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि आंघोळ करण्याच्या 1 तास आधी हे मिश्रण केसांना लावा. निश्चितच स्वरूपात तुमच्या केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत होईल. नंबर 10, 2-3 दिवसाचे शिळ्या आंबट दही, थोडासा लिंबाचा रस, व्हिनेगार आणि आवळ्याचा रस यांच्या वापरानेही कोंडा कमी होण्यास मदत होते किंवा कोंडा कमी करता येतो. नंबर 11, शरीरामध्ये उष्णता वाढल्याने पोटाचा कोठा साफ न झाल्याने केस गळते ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते. नंबर 12, केसांचा कोंडा काढताना लहान दातांचा कांगवा वापरल्याने केसांना ओढ बसते किंवा गुंता काढताना लहान दातांचा कांगवा वापरल्याने केसांना ओढ बसते आणि केसांची मुळे सैल होतात, म्हणूनही केस गळू शकतात किंवा गळती होते. नंबर 13, केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते. नंबर 14, धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो, खाज सुटते. केसांची स्वच्छता राखली नाही की केस गळण्याची वाढही खुंटते. नंबर 15, केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात. केसांची चमक निघून जाते व केस रफ होतात. या अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.